नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली बुडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाइट या कवितेचं वार्मिंग अप। तर बघूया चिटचॅटमध्ये आपल्याला काय प्रश्न दिले आहे। डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वर अ चाइल्ड, म्हणजे जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा तुम्हाला बेड टाईम स्टोरीज म्हणजे झोपण्याच्या वेळेस सांगितल्या जाणाऱ्या स्टोरीज तुम्हाला पण अनुभव असेल। जेव्हा आपल्याला लहानपणी आपल्याला झोपवण्यासाठी आपल्या आजी आजोबा किंवा आई वडील जे आहे गोष्टी सांगत होते त्याला म्हणतात बेड टाईम स्टोरीज, त्या ऐकायला आवडत होत्या का। नेक्स्ट बघा, हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज, त्या बेड टाईम स्टोरीज तुम्हाला कोण सांगायचं। वाय डीड यू लाईक देम, त्या तुम्हाला का आवडायच्या। अँड डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन, आणि तुम्हाला अजूनही त्या गोष्टी ऐकायला आवडेल का। तर अशा प्रकारचे इथे काही प्रश्न दिलेले आहे, चला तर मग या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया। डिड यू लाईक टू हिअर टू बेड टाईम स्टोरीज वेन यू वर चाइल्ड, तर याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू बघा, येस वेन आय वॉज अ चाइल्ड आय लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज। ओके, सेकंड बघा, हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज, कोण सांगत होतं। तर माय ग्रँडफादर युजली टोल्ड मी बेड टाईम स्टोरीज। आता इथे तुम्ही ग्रँडमदर, मदर, फादर यापैकी कुठलाही आन्सर लिहू शकता जर तुम्हाला वेगळ्या प्रकारे लिहायचं असेल तर। नेक्स्ट क्वेश्चन बघा, वाय डीड यू लाईक देम, तुम्हाला त्या स्टोरीज का आवडायच्या। आय लाईक टू हिअर देम बिकॉज दे वर सिम्पल अँड इंटरेस्टिंग, म्हणजे ते साधे आणि मजेशीर किंवा इंटरेस्टिंग राहत होत्या। डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन, येस आय स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन, हो मला आतासुद्धा त्या गोष्टी ऐकायला आवडेल। ओके, सी द नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कस इन ग्रुप अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग ट्री, राईट द स्टेप इन बुलेट पॉईंट अँड प्रेझेंट देम बिफोर द क्लास, म्हणजे ट्री प्लांटेशन जे आहे, ट्री प्लांटिंग आहे, त्याच्या आपल्याला काय करायचे आहे, स्टेप लिहायचे आहे। ओके, तर सगळ्यात पहिले बघा, आपण जर आपल्याला ट्री प्लांट करायचं असेल तर सगळ्यात पहिले आपण काय करू, डिग अ होल, ठीक आहे, म्हणजे एक खड्डा जो आहे तो खोदू। सिलेक्ट अ ट्री दॅट यू विश टू प्लांट, म्हणजे एखादी झाड जे आपल्याला लावायचं आहे ते आपण सिलेक्ट करूया। प्लेस द प्लांट इन साईड द होल, त्या होलमध्ये मग ते आपण प्लांट ठेवूया। अँड मॅन्युअर, ॲड मॅन्युअर अँड मिक्स इट इन द सॉईल, मातीमध्ये खत जे आहे ते मिक्स करूया। कवर द होल विथ सॉईल, आणि जे होल आपण बनवलेलं आहे ते मातीने कवर करूया। वॉटर द प्लांट रेग्युलरली, आणि झाडाला रेग्युलरली पाणी देऊया। तर अशा प्रकारे आपली प्लांटिंग ट्री याची प्रोसिजर जी आहे ती आपण बुलेट्स पॉईंटमध्ये इथे लिहिलेली आहे, ठीक आहे। वळूया पुढल्या भागाकडे। सेकंड आपल्याला दिलं आहे बघा, डिस्कस इन पेअर अँड राईट वॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली, म्हणजे तुमच्या कुटुंबासाठी आई काय करते आणि वडील काय करतात ते आपल्याला बघायचं आहे। सर्वप्रथम आपण वडिलांबद्दल जाणून घेऊया। वर्क्स हार्ड टू अर्न लिव्हिंग, म्हणजे घरात मिळकत येण्यासाठी ते खूप मेहनत करतात। गोज टू ऑफिस, ऑफिसमध्ये जातात। ब्रिंग व्हेजिटेबल अँड ग्रॉसरीज, म्हणजे व्हेजिटेबल, भाजीपाला आणि किराणा घेऊन येतात। त्यानंतर प्लान्स वॅकेशन फॉर फॅमिली, वॅकेशनचं प्लॅन करतात सुट्ट्यांचे। रोल मॉडेल ऑफ द होल फॅमिली, पूर्ण फॅमिलीसाठी ते काय आहे, रोल मॉडेल आहे। ओके, नाव सी अबाउट द मदर, आईबद्दल आपण जाणून घेऊया बघा। कुक डिलिशियस फूड, ती काय करते तर डिलिशियस फूड कुक करते। कीप द हाऊस क्लीन, घर स्वच्छ ठेवते। टेक केअर ऑफ फॅमिलीज हेल्थ, कुटुंबाच्या जी तब्येत आहे, कुटुंबाची जी हेल्थ आहे त्याची काळजी करते, आरोग्याची काळजी करते। टीचर्स अँड गाईडर्स, शिकवते आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन करते। ब्रिंग अप चिल्ड्रन विथ लव अँड कम्पॅशन, म्हणजे ती काय करते, मुलांना नेहमी लव अँड कम्पॅशनसोबत ब्रिंग करते, म्हणजे मुलांचं पालनपोषण करते। तर अशा प्रकारे आपल्याला जे आई आणि वडील, म्हणजे आपल्या जे फॅमिलीतले महत्त्वाचे घटक असतात, त्यांचे काय करायला सांगितले होते की ते आपल्या फॅमिलीसाठी काय करतात त्याबद्दल आपल्याला लिहायला सांगितलं होतं। आता वळू आपल्या पुढल्या भागाकडे, दॅट इज मार्जिन क्वेश्चन। मार्जिन क्वेश्चनमध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे बघा, वॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड वाय, म्हणजे कवीला चंद्रापासून काय मिळवावं असं वाटतं आणि का। तर आन्सर बघा, द पोएट विशेष टू गेट वन ऑर टू बास्केट फिल्ड विथ सीड्स ऑफ मूनलाईट फ्रॉम द मून, चंद्राकडून काय पाहिजे आहे, तर एक किंवा दोन बास्केट भरून चंद्राच्या, चंद्रप्रकाशाच्या बिया। का, ही वॉन्ट्स टू, बिकॉज ही वॉन्ट्स टू सो द सीड्स ऑफ मूनलाईट ऑन बोथ साईड्स ऑफ द पाथ इन हिज विलेज, कारण त्याच्या विलेजमधला जो रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूला त्याला काय करायचं आहे, मूनलाईटची झाडे लावायची आहे किंवा मूनलाईटच्या त्या पिया लावायच्या आहे। ओके, वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, वाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू विलेज डेंजरस, म्हणजे सिटीपासून विलेजकडे येणारा जो रस्ता आहे तो डेंजरस का आहे। द रोड फ्रॉम द सिटी टू विलेज इज डेंजरस बिकॉज इट इज डार्क अँड फुल ऑफ स्नेक्स अँड
स्कॉर्पियन म्हणजे तो रस्ता जो आहे डार्क आहे म्हणजे त्या रस्त्यावर अंधार आहे आणि त्या रस्ता तो रस्ता जो आहे स्नेक अँड स्कॉर्पियनसारखे जे आपण म्हणू शकतो की आपल्याला हानी पोहोचणारे जे प्राणी आहे सूक्ष्मजीव आहे त्यांनी भरलेलं आहे. ओके, सी द नेक्स्ट. वाय डज अ पोएट वॉन्ट्स हिज फादर होम अर्ली, म्हणजे कवी जो आहे त्याला त्याचे वडील लवकर घरी का हवे आहेत. द पोएट वॉन्ट्स हिज फादर होम अर्ली बिकॉज ही वॉन्ट्स टू लिसन फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम, कारण त्याला त्यांच्याकडनं काय तर फेरी टेल आणि स्टोरीज ऐकायचे आहे. नेक्स्ट बघा, हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर, तुमच्या फॅमिली मेंबरसोबत तुम्ही इव्हनिंग टाईम कसा घालवता. आय स्पेंड माय इव्हनिंग टाईम विथ माय फॅमिली मेंबर्स बाय इव्हनिंग वॉक, म्हणजे इव्हनिंग वॉकला जातो. समटाईम आय प्ले विथ माय सिस्टर इन द गार्डन, कधी कधी मी माझ्या बहिणीसोबत गार्डनमध्ये खेळते. तर अशा प्रकारे आपण या कवितेचं वॉर्मिंग अपमधले प्रश्न त्याचप्रमाणे मार्जिन क्वेश्चन इथे बघितलेलं आहे. लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.